नमस्कार, मी स्वीटी, VKB न्यूजमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. विनयभंग करणारा आरोपी अटक, वाटेत एकटे येताना पाहून अल्पवयीनचा विनयभंग. हॉटेल ओरिएंटल ग्रँडमध्ये आग, हजारो रुपयाचे नुकसान. आणि रेती टिप्पर सोडवण्यासाठी 1 लाखाची मागणी, तहसीलदारसह तिघांवर गुन्हा दाखल. आता सविस्तर वृत्त. वाटे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेळा ठोकले आहे. राधिका रविप्रसाद त्रिपाठी 40 वर्ष असे आरोपीचे नाव असून अल्पवयीन मुलगी कामावरून एकटी घरी येत असताना पाहून आरोपीने हे लज्जास्पद कृत्य केलं. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस स्टेशन अंबाजरी के एरिया में नया फुटाला जो है वहाँ पे हनुमान मंदिर के बाजू में के एक अल्पवयीन महिला वो वहाँ से जा रही थी. अभी वही एरिया में रहने वाला एक ईसम, इसने वो महिला से छेड़छाड़ी किया और गैर व्यवहार किया. इसकी जानकारी मिलने के बाद में आजू बाजू के लोगों ने उस की जानकारी पुलिस को देने की वजह से हमारे पुलिस तत्काल वहाँ पर पहुँची और वो आदमी को ताबे में लिया. और जो महिला ने जो इन्फॉर्मेशन दिया उसके मुताबिक पुलिस स्टेशन अंबाजरी में हमने कलम 354A, 354D और पोक्सो सेक्शन 8 और सेक्शन 12 के अंतर्गत हमने मामला रजिस्टर किया है और इसमें तुरंत अपराधी को हमने अरेस्ट करके कानूनी कार्रवाई किया है. अशोक चौकातील हॉटेल ओरिएंटल ग्रँडमधील पहिल्या माळ्यावर असलेल्या कॉन्फरन्स हॉलला बुधवारी सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातील गाडी सकाळी 9 वाजता घटनास्थळी पोहोचली. 1 तासाच्या आत आग आटोक्यात आणली असून 80,000 वर हॉटेलचं नुकसान झालं आहे. पथक पोहोचले असता हॉटेलमध्ये धूर पसरला होता. कॉन्फरन्स हॉलमधील AC खुर्ची सोफा वायरिंग जोडून खाक झाली होती. पथकाने लगेच कार्यवाहीला सुरुवात केली आणि अवघ्या तासभरात आगीवर नियंत्रण मिळवले. पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार 80,000 रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. मे महिन्यापासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 8 दिवसात आगीची ही 5वी घटना आहे. जप्त केलेल्या रेतीचा टिप्पर सोडविण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी करणाऱ्या गोरेगावचे तहसीलदार, एक नायब तहसीलदार व एका खासगी व्यक्तीविरुद्ध गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी सायंकाळी केली आहे. गोरेगावच्या तहसील कार्यालयातील तहसीलदार किसन भदाने, नायब तहसीलदार नागपुरे व तहसील कार्यालयातील कार्यरत असलेला संगणक चालक गणवीर या तिघांनी 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्या तिघावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एप्रिल महिन्यात एक रेतीचा टिप्पर गोरेगाव तहसील कार्यालयाने पकडला होता. तो रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. त्रस्त झालेल्या 40 वर्षाच्या गिधाडी येथील फिर्यादीने याची गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार 7 मे रोजी सापळा रचून सांकेतिक मागणीवरून त्या तिघांवर गोरेगाव पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोरेगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई केल्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकून जप्तीची कारवाई केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत चालत होती. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. नंतर पुन्हा आपलं स्वागत. नागपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत मंगळवारी दुपारी 4 ते 6:15 वाजेपर्यंत झालेल्या वादळ व पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यांतर्गत 3 ठिकाणी वीज पडून 3 जनावरांचा मृत्यू झाला तर काचुरवाही येथील एका शेतकऱ्याच्या घराचे छत उडाले. नागपूर शहरासोबत नागपूर ग्रामीणमध्येही अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या कचुरवाही येथील शेतकरी अशोक डोरीसारे यांच्या गोठ्याचे छत उडून गेले. त्यात शेतकरी कसा तरी सुखरूप बाहेर पडला. मात्र अशाच प्रकारे पाटगुवारी गावातील शेतकरी बलिराम बल्लारे यांची गाय शेतात चरत असताना वीज पडल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मांगली गावात शेतकरी रामाजी लाटकर यांच्याही बैलावर वीज पडून जागीच मृत्यू झाला तर चपळा मांजरी गावात वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला. पावसामुळे जिल्ह्यातील धान, मूंग, तीळ या उन्हाळी पिकासोबतच भाजीपाल्याच्या पिकाचे तसेच आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
नागपूर शहरात जोरदार वादळाने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली, होल्डिंग फाटले, विजेचे तार तुटले व टीनही उडाले. टीव्हीवरील जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या दिल्लीतील मॉडेल तरुणीला दलालांनी देहव्यापार करण्यासाठी विमानाने नागपुरात बोलवले. मनीषनगर येथील हॉटेल अशोका एम्पेरियलमध्ये शहरातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आंबट शौकीन ग्राहकांना तरुणीकडे पाठवण्यात येत होते. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून कारवाई केली. देहव्यापारासाठी मोठा दलाल बंटी उर्फ बिलाल अहमद अली याचा चित्रपट सृष्टीत आणि मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीशी संबंध आहे. तसेच रशिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान येथील देहव्यापाराशी संबंधित एजन्सीसोबत संबंध आहे. त्यामुळे तो नेहमी देहव्यापार करून घेण्यासाठी देशविदेशातील तरुणींना नागपुरात आणत असतो. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या तो टीव्ही मालिका, जाहिराती, मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींना पुरवतो. गेल्या काही दिवसापासून त्याने दिल्लीत टीव्ही जाहिरातीमध्ये काम करणाऱ्या मॉडेल तरुणीला विमानाने नागपुरात बोलवले होते. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. तरुणीला विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये ठेवून गेल्या 8 दिवसापासून 15 लाख रुपयाची कमाई केल्यानंतर तिला हॉटेल अशोकामध्ये पाठवण्यात आले होते. आरोपी विशालने हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये 30,000 रुपये तरुणीला देहव्यापारासाठी उपलब्ध करून दिले. पोलिसांनी तेथे धाड टाकून घटनास्थळावरून तरुणीला ताब्यात घेतले. बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विशाल आणि बिलाल बंटीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर शहर दलामध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही देहव्यापारबाबत फंडर कारवाई केलेली आहे. फंडर कारवाईमध्ये आम्हाला माहिती पडलं आहे की अशाशा मुली प्रोव्हाइड केल्या जातात आणि अशा मुलींचा गैरफायदा घेतला जातो. त्याप्रमाणे आम्ही फंडर कारवाई केली आहे. तर या फंडर कारवाईमध्ये आरोपी यामध्ये आहे बंटी बिलाल उर्फ अहमद अली आणि एक विशाल नावाचा त्याचा सहकारी. अशा दोघांनी आमच्या फंडर कारवाईमध्ये ज्या केलेल्या केसेसमध्ये मुलगी मिळवून आली. पीडित मुलगी जी आहे ती दिल्ली येथील आहे आणि ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे आणि त्या मुलीला आम्ही त्यामधून सुटका केली मुलीची आहे. हा जो देह व्यापार होता यामध्ये जे कस्टमरच्या मोबाईलवर फोटोग्राफ टाकल्या जात होते आणि त्यातून त्याला निवळची सुविधा होती. तो निवळ करून मग त्या पद्धतीनं हा कारभार चालत होता. यामध्ये असे दोन आरोपी आहेत. दोन आरोपीच्या ठिकाणी आम्ही टीम रवाना केलेली आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान शरद पवारांनी आगामी काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, त्यामुळे शरद पवारांना असे वाटणे स्वाभाविक आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. हे बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही. असे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात. काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे. येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात. अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे. जेवढा नाला लवकर भरतो नदींना म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो, पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे. निरंतर वाहणारा जसं नदी नाले असतात त्याप्रमाणे त्याला समुद्र म्हणतात. पण हा विचाराने ज्या विचाराने हा पक्ष उभा झालेला आहे तो विचार देशातील जात पात धर्मपंथाला गाळून माणुसकीचा पक्ष म्हणून किंवा मानवतेचा विचार म्हणून आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे. इथे धर्मांधतेला जातीयतेला अजिबात थारा नाही. तर इकडे हा देश नेहरूपासून तर राजीवजीपर्यंत आणि मनमोहन सिंग साहेबापर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे. डेव्हलपमेंट आणि त्याबरोबर हा देशाची एकात्मता आणि एकसंघ देश ठेवण्यावरच काँग्रेसचा भर राहिला आहे. आणि 2024 मध्ये जे देशातील एकूण वातावरण वारे व्हायला लागले हा बदलांचे वारे, पूर्ण देश हा आता या सरकारला बदलण्याची मानसिकता तयार करून बसला आहे
आणि तो त्यांनी निवडणुकीपर्यंत अजिबात कुठलीही रिॲक्शन दिली नाही, पण निवडणूक आल्यानंतर जनतेने ही निवडणूक स्वतः हातात घेऊन काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं काँग्रेसच्या पाठीमागे जनता आता उभी झाल्याचं दिसत आहे. मी तुम्हाला म्हणालो अतिरेक म्हणून नाही किंवा अतिशोक्ती म्हणून नाही, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या NDA त्या NDA सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे. कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे. म्हणून पवारसाहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. आणि पवारसाहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांचा तो त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात. त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24 सत्ता परिवर्तन होणार आणि भरकटलेले काही जे काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीनं सांभाळेल. विनयभंग करणारा आरोपी अटक, वाटेत एकटे येताना पाहून अल्पवयीनचा विनयभंग. हॉटेल ओरिएंटल ग्रँडमध्ये आग, हजारो रुपयाचे नुकसान. आणि रेती टिप्पर सोडवण्यासाठी 1 लाखाची मागणी, तहसीलदारसह 3 गुन्हा दाखल. तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा VKB News. नमस्कार.